नमस्कार, स्नेहा टेल्स मध्ये मी तुमचं आज मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या लेडीजला आवडेल असा एक टॉपिक आपल्या ब्युटीच्या रिगार्डिंग, तो म्हणजे हाउ टू डू ब्लीच ऍट होम, म्हणजे तुम्ही घरातल्या घरात कसं ब्लीच करू शकता। तर मी ब्लीच दाखवणार आहे माझ्या फेस एरियावर, तर ते ब्लीच तुम्हाला कळेलच की मी कसं स्टेप बाय स्टेप करते, आणि त्या सगळ्या स्टेप तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रोफेशनल ब्लीच कसं करावं घरगुती तर ते दाखवणार आहे। तर तुम्ही बऱ्याच वेळी मेडिकलमधून ब्लीच आणत असाल, आयरन वेदाचं किंवा फेमचं, गोल्ड ब्लीच असतात, ऑक्सीचे ब्लीचेस असतात, असे वेगवेगळे जे रिझनेबल ब्रँड्स आहेत ते ब्लीच परचेस करत असाल। पण जर ते डेली यूजसाठी वगैरे तुमच्या स्किनला कदाचित त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात। पण जर तुम्हाला प्रोफेशनल ब्लीच करायचं असेल आणि ते कुठलं ब्लीच करावं आणि त्याचे इफेक्ट्स कसे असतील ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करूयात। थांबा, जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्याच बाजूला एक बेल आयकॉन आहे, बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे जे अपडेट्स आहेत ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता इथे आपण ब्लीच करण्यास सुरुवात करणार आहोत। तर सर्वप्रथम मी इथे माझे जे हेअर्स आहेत ते इथे प्रॉपर असे टाय करून घेत आहे। लक्षात ठेवा, जेव्हा आपण ब्लीच करत असतो तेव्हा ब्लीचचा आणि हेअरचा संपर्क होऊ नये ह्याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची असते। तर आता इथे हेअर टाय केल्यानंतर मी इथे ज्वेलरी रिमूव्ह करत आहे। त्याचं कारण हे की ज्वेलरी आहे त्याचं जे कलर किंवा पॉलिशिंग असतं ते ब्लीचच्या संपर्कात आल्यावरती ब्लीचमधलं जे रसायन असतं त्याच्यामुळे त्याचं कलर क्वालिटी पुअर होऊ शकते। तर त्या कारणामुळे मी इथे ज्वेलरी रिमूव्ह केलेली आहे। आणि आता मी इथे टोनर इथे लावत आहे, इथे कॉटन घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता। त्याने मी इथे जो माझा आता फेसवरती जो मेकअप आहे जो मी केलेला तो इथे रिमूव्ह करत आहे। त्याचं कारण हे की ब्लीच जेव्हाही आपण करतो तेव्हा फेस जो आहे तो प्रॉपर क्लीन पाहिजे, कुठल्याही प्रकारचा मेकअप नको, क्रीम नको, स्वच्छ थंड पाण्याने फेस धुवून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे टोनरने तुम्ही सर्व रिमूव्ह करू शकता। आता इथे रिमूव्ह करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझा बिफोरचा लुक। तुम्ही बघू शकता फेस किती डल वाटत होता। आता मी इथे यूज करणार आहे रिवॉम्पचं O2 ऑक्सिजन ब्लीच। हे आहे इन्स्टंट व्हाईट आणि टॅन स्किनसाठी एकदम बेस्ट। आणि इथे रिवॉम्पचे जे बॉक्स आहे त्याच्यावरती त्याचे सगळे मेथड्स लिहिले आहेत की तुम्ही कसं यूज करू शकता। आणि बॉक्समध्ये दोन बॉटल्स अशा प्रकारे तुम्हाला भेटतील, एक आहे ॲक्टिवेटर पावडरची बॉटल, दुसरी आहे जी ब्लीच आहे क्रीम ब्लीच त्याची बॉटल, लोशन बोलू शकता तुम्ही। तर ही जी मोठी बॉटल आहे ते आहे लोशनची। तर इथे लोशन मी एका बाउलमध्ये इथे काढत आहे, जितकं माझ्या फेसला इनफ होईल इतकं अशा क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथे लोशन दिसेल। हे जे ब्लीच लोशन आहे तर त्यामध्ये तुम्ही जी ॲक्टिवेटर पावडर आहे ही आता ॲड करायची आहे। तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते, इथे जी ॲक्टिवेटर पावडर आहे त्याचं प्रपोर्शन घेताना लक्षात ठेवा। जर तुमच्या फेसवरती जर जास्त हेअर्स असतील तर तुम्ही त्याचं प्रपोर्शन जास्त घ्या, जर कमी हेअर्स असतील तर प्रपोर्शन कमी घ्या। तर अशा प्रकारे इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे जे काही आपलं क्रीम आणि ॲक्टिवेटर याचं मिश्रण आहे। तर आता मी इथे सुरुवात करणार आहे ब्लीच जे आहे ते फेसवरती अप्लाय करण्यासाठी। ब्लीच अप्लाय करण्याआधी मी थोडी इथे फायदे सांगते ब्लीचचे। चेहऱ्यावरील नको असलेले केस लपवण्यासाठी आणि लगेच ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय ब्लीच हा मानला जातो। चला आता जाणून घेऊया ब्लीच कार्य कसं करतं। ब्लीच हे केस काढण्याचं तंत्र नाही किंवा ते त्वचा उजळ करण्यास मदतही करत नाही, कुठल्याही प्रकारची गोरी स्किन करत नाही ब्लीच, हे लक्षात ठेवा। ज्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा तेजस्वी, चमकणारी आणि एकसारखी दिसू लागते। ज्यांना चेहऱ्यावरील हेअर वॅक्स करणं वेदनादायी वाटत असतं त्यांच्यासाठी ब्लीच हा चांगला ऑप्शन आहे। आणि ब्लीच करण्याआधी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुमच्या ज्या फेसवरती जर पिगमेंटेशन असतील, पिंपल्स असतील किंवा तुम्ही जस्ट थ्रेडिंग केलेलं असेल तर तुम्ही ब्लीच त्याच दिवशी करू नका, सेम डेला नेक्स्ट डेला करा, नाहीतर तुमच्या फेसवरती रेडनेस किंवा बर्न होऊ शकते स्किन। ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। तुम्ही इथे बघू शकता ज्या प्रकारे मी ब्लीच अप्लाय केलं आहे
इथे हेअर्स म्हणजे माझे आयब्रोचे हेअर्स आहेत ते देखील सोडून आणि डोळ्याच्या खालच्या बाजूची स्किन देखील सोडून अशा पद्धतीने तुम्ही ब्लीच जे आहे ते अप्लाय करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी इथे 10 मिनिटं ब्लीच ठेवल्यानंतर इथे चेक केलं, त्यानंतर इथे मसाज केलेला आहे प्रॉपर असा ब्लीचनी. इथे मी माझ्या स्किन टोनच्या हिशोबाने फक्त 10 मिनिटं ब्लीच ठेवलं. जर तुमचा स्किन टोन जो आहे तो जास्त डार्क असेल तर तुम्ही एक 15 ते 20 मिनिटं ठेवू शकता, किंवा तुमच्या हेअर्स चेहऱ्यावरचे जे हेअर्स आहेत ते जास्त असतील तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं ठेवू शकता. पण इथे माझा चेहरा जो आहे तो थोडासा मला टॅन वाटत होता, हेअर्स माझ्या चेहऱ्यावर जास्त नाही आहेत, त्यामुळे इथे मी फक्त 10 ते 15 मिनिटं ठेवलं आणि त्यानंतर मसाज करून इथे ब्लीच जे आहे ते रिमूव केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान रिझल्ट आलेला आहे मला या प्रोफेशनल ब्लीचचा. तर हा जो ब्लीचचा ब्रँड आहे हे नक्की तुम्ही परचेस करा. ह्याची प्राईस जी आहे ती 999 आहे. हे तुम्हाला ऑनलाईन देखील अवेलेबल होऊन जाईल. जर मला लिंक भेटली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल. पण तुम्ही बघू शकता मला कुठल्याही प्रकारची ते जळजळ झालेली नाही. आणि आफ्टर ब्लीच नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे फेस ऑइल असेल तर ते तुम्ही लावून थोडा मसाज करा, नाहीतर मॉइश्चरायझर लावा. ते सिम्पल असतं, जेणेकरून ब्लीच केल्यावरती बऱ्याच लेडीजला असा एक्सपिरियन्स येतो की स्किन अशी ड्राय झाली आहे, रफ वाटत आहे किंवा अशी तडतडल्यासारखी वाटत आहे. तर तसं वाटू नये यासाठी एक मॉइश्चरायझर जे आहे ते 1-3 मिनिटं छान मसाज करा, जेणेकरून तुमची जी स्किन आहे ती मस्त सॉफ्ट आणि ग्लोईंग वाटेल. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही पाहिलं असेल की व्हिडिओच्या जसं आपण ब्लीच केलं, ब्लीच केल्यानंतर जो इफेक्ट आहे तो किती छान आलेला आहे. जेव्हा आपण पार्लरमध्ये नॉर्मल ब्लीच करतो तेव्हा जे पार्लरचे आपले ब्युटिशियन्स असतात, मी पण एक ब्युटिशियन आहे, तेव्हा जर नॉर्मल आपण ब्लीच करतो तेव्हा एक ॲडवाईस असते कस्टमरला की तुम्ही म्हणजे लगेच मेकअप करू नका, वॉश कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं साबण किंवा फेस वॉश असं काही यूज करू नका. तर तसं तुम्ही सांगू शकता, ती एक टिप आहे. पण जर तुम्हाला इमिडिएटली कुठेतरी ब्लीच करून इमिडिएटली इन्स्टंट ग्लो हवा असेल तर तुम्ही प्रोफेशनल ब्लीच करू शकता आणि त्यानंतर तुम्ही मेकअप देखील करू शकता. तुम्ही माझा फेस बघू शकता, मी एक नॉर्मल बेस अप्लाय केलेला आहे आणि एक लिपस्टिक अप्लाय केलेली आहे आणि मस्कारा, दॅट्स इट. पण जो ग्लुक आहे एवढासा एकदम नॉमिनल मेकअप करून पण तो आलेला आहे ग्लो, तो आलेला आहे प्रोफेशनल ब्लीचमुळे. आणि जर तुम्हाला इन्स्टंट कुठेतरी बाहेर जायचं असेल तर तुम्ही नक्की हे ब्लीच ट्राय करा. प्रोफेशनल ब्लीचमध्ये अजून काही ब्रँड्स आहेत, जसं की चेअरली एक ब्रँड आहे, त्याचे देखील खूप छान इफेक्ट येतात, रिझल्ट येतात. ते देखील मी पर्सनली यूज केलेलं आहे. आणि सेकंड आहे हे ऑक्सिजन ब्लीच, तर हे देखील ब्रँड आहे, ते देखील तुम्ही यूज करा, मी रेकमेंड करेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूयात छानशा एका व्हिडिओबरोबर, छानशा एका विषयाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहा टेल्स.